हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक इन माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण पाहणार आहोत ज्वारीची भाकरी, आणि ही भाकरी माझी आई स्वतःच्या हाताने थापत आहे। तुमची फेवरेट भाकरी कोणती आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। आणि ही ज्वारीची भाकरी कशाही सोबत, अगदी म्हणजे कोणती भाजी किंवा कोणता रस्सा किंवा कोणतंही कालवण ह्याच्यासोबत अगदी सुंदर अशी लागते। तर अशा प्रकारे ही भाकरी थापून घ्यायची, एक साईडला तवा थापवायचा आणि ही अलगदरीत्या भाकरी तव्यावर टाकायची, आणि मग हळूहळू सगळ्या साईडून पाणी हे लागलं पाहिजे भाकरीला। अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं। बघा, खालच्या बाजूने भाकरी फुगायला सुरुवात झालेली आहे। एक ते दोन मिनिटांनंतर आपल्याला दुसरी बाजू शेकून घ्यायची आहे। आणि ही आता पहिली बाजू आपण पलटी केली की आता दुसरी बाजू आपण शेकून घेणार आहोत। कोणत्याही साईडून ही भाकरी कच्ची नाही राहणार याची आपण काळजी घ्यायची। आता आपण परत सगळ्या काठा ज्या आहेत भाकरीच्या ते शेकून घेणार आहोत। वा, आपली भाकरी एकदम अप्रतिम अशी झालेली आहे। मला जर कोकणातल्या पद्धतीने तांदळाची भाकरी कशी केली जाते हे पाहायचं असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ती चेक करायला विसरू नका। तर आत्ता आपली ही जी ज्वारीची भाकरी आहे ती अशी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज सबस्क्राईब नक्की करा।